फ्रेंड्स कशा आहात। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सोनाली कवडे। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी होम टूर, माझं घर कसं आहे त्या रिलेटेड मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग आपण होम टूरला चालू करूया। तर फ्रेंड्स, हे आहे माझं एंट्री डोअर आहे हे, आणि हे जे आहे ते सेफ्टी डोअर आहे, आणि त्यानंतरचा जो डोअर आहे तो हे आहे, तो मी सध्या ओपन करून ठेवलेला आहे उजेडामुळे। त्यानंतर ही जी साईड आहे, ही ज्या वॉल आहे, ह्या वॉलवरती जे हॅपी बर्थडे म्हणून नाव दिसते, तो माझ्या मुलीचा बर्थडे होता। त्यावेळेला आम्ही खूप सारं डेकोरेशन केलं होतं, त्यावेळेला ते तसंच ठेवलेलं आहे। त्याचं जे सगळं जे डेकोरेशन आहे ते आम्ही सगळं काढून टाकले, पण ते तसंच राहिलेलं आहे। सो आता ते काढू नंतर कधीतरी। आणि जसं आपण एंट्री करतो तसंच त्याच ऑपोजिट साईडला, म्हणजे राईट साईडला, इथे आहे सोफा। तुम्ही बघू शकताय, लाकडी सोफा आहे, यल साईजचा आहे। त्याची एक चेअर इकडे घेतलेली आहे आम्ही, तुम्ही बघू शकताय। मी कॅमेरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते, पूर्ण येतंय की नाही आय डोंट नो। त्यानंतर त्याच राईट साईडला, जसं आपण डोअरमधून एंट्री करतो त्याच वॉलवरती आहे एक सुंदर अशी फ्रेम आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची। ही जी फ्रेम आहे ही मला लग्नामध्ये गिफ्ट म्हणून दिलेली आहे आणि खूप सुंदर आहे, त्यामुळे आम्ही ही एंट्री डोअरलाच लावलेली आहे। म्हणजे जशी आपण घरामध्ये एंट्री करतो त्याच्याच ऑपोजिट साईडच्या भिंतीवरती लगेच दिसेल अशी ती फ्रेम आहे, खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकताय। आणि आत्ता त्याच्या, ही झाली राईट साईड, आता त्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, हे आहे आमचं टी व्ही युनिट। टी व्ही आहे, टी व्हीच्या वरती जे काही बटरफ्लायज दिसतात ते मी स्वतः हँडमेड बनवलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स होते, मल्टी कलर, पण मी सध्या तेच लावलेले आहेत। थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे, जास्त काही नाही डेकोर केलेलं मी माझ्या हो घराला, तर तुम्ही बघू शकताय। आणि ही जी लेफ्ट साईड आहे, त्या लेफ्ट साईडमध्ये त्या एका कॉर्नरवरती माझे मिस्टर काम करतात। गेले 3 वर्षापासनं लॉकडाऊन आहे, तेव्हापासनं त्यांना वर्क फ्रॉम होम करतात ते, तर ते इथेच बसून करत असतात जेणेकरून त्यांना डिस्टर्ब नको, त्यामुळे एका साईडला बसून ते काम करतात। आणि त्याच साईडला खूप मोठी अशी आमची गॅलरी आहे, खूप मोठी आहे, ती मी दाखवेलच तुम्हाला। तर त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आहेत बटरफ्लाय, खूप सुंदर आहेत, HD बटरफ्लाय लावलेले आहेत मी। आणि त्याच्या खाली जे आहे ते आहे मशीन, जेणेकरून डोअरला कोणी आलं, त्यांनी जर नॉक वगैरे केलं, बेल वाजवली, तर आपल्याला कोण आलं हे पण समजतं। आणि इनकेस जर अननोन व्यक्ती असेल तर आपल्यावर डिपेंड आहे आपण ते डोअर ओपन करायचं किंवा नाही करायचं। तर ही खूप सेक्युअर मशीन आहे, ज्याने खूप फायदा होतो। आता तुम्ही बघू शकताय, ही आहे माझी लिव्हिंग रूम, तुम्ही दाखवते मी तुम्हाला पूर्ण। तर हा आहे माझा हॉल, ह्या साईडला दाखवते, खूप मोठा आहे, पण मला कॅमेरामध्ये पूर्ण दाखवता येत आहे की नाही माहीत नाही, बघूया कसं दिसतंय। तर पण मी ट्राय करते सगळं काही दाखवण्याचा। तर ही जी आहे ती माझं किचन आहे, जसं आपण एंट्री करतो तसं, म्हणजे लिव्हिंग रूममधून आपण एंट्री हॉलमधून केली, त्याच साईडला जे आहे ते किचन आहे। आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण यल साईजचं किचन आहे, ज्या ठिकाणी मी माझा दिवसभर माझा सगळा टाईम किचनमध्ये जातो, ते अशा पद्धतीचं किचन आहे। आणि याच ठिकाणी मी माझा जो कुकिंगचे जे व्हिडिओज आहेत, रेसिपीचे व्हिडिओ, ते याच ठिकाणी मी शूट करत असते ह्याच गॅसवरती। तर तुम्ही बघू शकता यल साईज आहे, आणि मी किचन ओट्ट्यावरती जास्त काही गर्दा केलेला नाही आहे, कारण मला गर्दा आवडत नाही, खूप जास्त असं मेसी आवडत नाही। आणि गॅसच्याच थोडं साईडला जो कॉर्नर दिसतो, त्या कॉर्नरवरती जे काही आपलं जेवण बनवलेलं असतं ते मी त्या ठिकाणी ठेवत असते। थोडा लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे, त्यामुळे थोडासा व्हिडिओ अंदर आल्यासारखं वाटतो आहे, पण इट्स ओके।
आता तुम्ही ते जे साइडला दिसतंय ते माझे सगळे डेली यूजला जे मला लागणारे साहित्य आहे तेच या ठिकाणी मी ठेवलेलं आहे, जेणेकरून ते माझ्या हाताशी असेल। त्यानंतर हे आहे आमचं फिल्टर, तुम्ही बघू शकताय आणि कसं वाटतंय माझं किचन तुम्ही नक्की सांगा। खूप जणांना आवडतं आणि मला ह्या किचनमध्ये जागा खूप जास्त आहे त्यामुळे स्पेस खूप आहे आणि कमी पडत नाही, मेन म्हणजे जागा। सगळं काही आपण करू शकतो आणि जसं किचन आहे ना तर किचनच्या अपोजिट साईडलाच मी तुम्हाला आता माझं देवघर दाखवलं होतं, तस ते बघा तुम्ही अपोजिट साईडलाच आहे। तर हे आहे माझं देवघर, खूप छोटंसं आहे पण छान आहे आणि याच ठिकाणी मला खूप जास्त अशा पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात, खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर देवपूजा केल्याच्या नंतर। आणि तुम्ही बघू शकताय छोटंसं आहे पण खूप छान आहे आणि मला खूप आवडतं माझं देवघर। त्यानंतर हे आहे फ्रीज, तर ते फ्रीजच्या ज्या साईडला जे आहे ते आहे स्नॅक्सचे डब्बे, त्यानंतर जे आहे ते आमच्या पूर्ण फॅमिलीचं मेडिसिन आहे। त्यानंतर हा आहे माझा फ्रीज, तुम्ही बघू शकताय कसं ठेवलं आहे। आणि त्याच्याच म्हणजे देवघराच्या साईडला किंवा त्याच्या खालच्या बाजूला मी ठेवलेले आहेत डब्बे, जे की मला रोज डेली यूजला लागतात, समजा पिठाचं, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, जे काही असे डब्बे आहेत जे की मला मध्ये काउंटरमध्ये ठेवता येत नाहीत, असे मोठ्या साईजचे डब्बे ते मी इथे ठेवलेले आहेत, जेणेकरून ते मला पटकन हँडी होतील आणि लवकर घेता येतील। आणि त्याच्याच खाली तुम्ही बघू शकताय त्या रखाड्यामध्ये आहे पूर्ण देवघराचं सामान, जे काही देवपूजेसाठी सामान लागतं ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्या खाली असे ते गट्टुका ठेवलेले आहेत, तर माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझी मुलगी जी आहे ती खूप लहान आहे, सो ती ते काढते आणि सर्व त्यातलं जे सामान आहे ते बाहेर काढते, त्यामुळे आम्ही ते तिथे ठेवलेलं आहे जेणेकरून ते तिला पटकन निघणार नाही, ते ॲज अ सिक्युरिटी म्हणून ठेवलेलं आहे। तर हे आहे माझं छोटंसं किचन, आता मी तुम्हाला डीपमध्ये दाखवते, तुम्ही बघू शकताय। तर फ्रेंड्स या ठिकाणी मी ठेवते माझ्या प्लेट्स ज्या की मला डेली यूजला लागतात त्या आहेत, त्यानंतर हे कुकर्स वगैरे हे सगळं काही यामध्ये आहे, तर त्याच्यानंतर त्याच्या खालच्या याच्यामध्ये आहे डब्बे, इकडे सगळं। आता मी सगळं पूर्ण डीपमध्ये नाही दाखवत, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल, एका दिवशी मी पूर्ण किचनची टूर देईल ज्यामध्ये मी सर्व डीपमध्ये दाखवेल। तर हे असं आहे माझं किचन आणि त्याच्या राईट साईडलाच तुम्ही बघू शकता हे आहे कॅलेंडर, जेणेकरून मला पटकन कळतं कोणता डेट आहे, कोणती डेट आहे किंवा आज काय आहे, हे पण मी लगेचच समोरच ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकताय जो लिव्हिंग रूम किंवा हॉल जो आहे तो झाल्याच्या नंतर ही आहे किचन रूम, आणि किचनच्याच लेफ्ट साईडला हे आहेत आमचे बाथरूम, तर ते जे पलीकडचं दिसतंय एकदम समोरचं ते आहे आमचं बाथरूम। त्यानंतर आहे इकडे टॉयलेट, ते मी दाखवत नाही पण जस्ट तुम्हाला आयडिया येईल असं दाखवते। त्यानंतर हे आहे आमचं बेसिन, तर बेसिनच्या वरती जो काही कबाड आहे तो खूप जास्त यूजफुल होतो, कारण आम्हाला त्या ठिकाणी जे काही ब्रश असतात आपले कोलगेट्स वगैरे ते सगळं आम्ही त्या ठिकाणी ठेवून देतो। तर हे असं आहे आमचं बेसिन, ही आहे बाथरूम एरिया, हा पण खूप मोठा आहे आणि बाथरूम पण खूप मोठे मोठे आहेत आणि रूम्स खूप मोठ्या आहेत असं कमी पडतच नाही, तुम्ही बघू शकताय खूप मोठ्या मोठ्या रूम्स आहेत। आणि किचनच्या बाहेर जी आहे ती माझी ड्राय बाल्कनी आहे, दोन गॅलरी आहेत, एक मोठी आणि एक ड्राय बाल्कनी, तर मी शक्यतो ड्राय बाल्कनीमध्येच कपडे वाळत घालत असते, ते मी तुम्हाला दाखवते नंतर। चला तर आता आपण बेडरूमकडे जाऊया। तर ही आहे आमची बेडरूमचा एंट्री डोअर, तर इथून आपण जस्ट गेलं त्यानंतर आमचा दिसतोय बेड, तुम्ही बघू शकताय।
तो फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे, मी थोडा नाईटला थोडा अंधार आहे, कारण मी शूट करते आहे तर सगळीकडून लाईट्स रिफ्लेक्ट होत आहेत, त्यामुळे थोडा अंधार येतो आहे. तर हे बघा, हे आहे आमचा बेड, बघू शकताय तुम्ही. आणि त्या बेडवरतीच आम्ही आमचे पांघरायचे पण ठेवलेले आहेत, ते वरतीच ठेवतो आम्ही. आणि त्याच्या वरच्या साईडला तो जो फोटो दिसतोय बेबीचा, तो आहे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, ज्यावेळेला मला प्रेग्नन्सी राहिली होती त्यावेळेला तो आम्ही आणला होता. आणि ते जे बटरफ्लाय दिसतात ते सध्या मीच बनवलेले आहेत, आणि ते पूर्ण खालपर्यंत होते लावलेले, परंतु माझ्या मुलीने ते सगळे खेळताना काढून काढून सगळे ते तेवढंच ठेवले आहेत. आता ते मला पूर्ण डेकोरेशन करायचं आहे, पण बघू कधी वेळ मिळतोय. तर ही आहे एक डुअर, जेणेकरून बाहेरचं पण दिसतं आणि लाईट्स पण खूप येतो ह्याच्यामधून. तर त्यानंतर ही जी चेअर आहे, ही आहे माझ्या मुलीच्या टॉईजची चेअर. तर ह्या याच्यावरती तिची आहे टेडी. त्यानंतर तो जो कॉर्नर आहे, त्या कॉर्नरमध्ये मला जे काही डेली यूजचे जे कपडे आहेत ते मी त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, हे असं मोठं वॉल आहे, त्याच्यावरती थोडेसे कशा बॅग्स आहेत. हा आहे आमचा कबर्ड, त्याचा एक जो काच आहे तो फुटलेला आहे, तो पण माझ्या मुलीनेच खेळता खेळता फुटलेला आहे. तर मी तुम्हाला जी व्ह्यूज आहे तो दाखवण्याचा ट्राय करते कसा दिसतो. तर तुम्ही बघू शकताय, हा माझ्या बेडरूममध्ये दिसणारा व्ह्यू आहे. तर बेसिकली आम्ही फर्स्ट फ्लोअरलाच राहतो, तर ही 9 फ्लोअरची बिल्डिंग आहे, तर इथून फक्त एवढंच दिसते. मी गॅलरीमधून कॅच करण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही बघू शकताय, ही आहे विंडोज. त्यानंतर हे जे आहे कबर्ड, तर कबर्ड तुम्हाला मी नंतर दाखवेल एखाद दिवशी. इथूनच समोरच इथे बेडवरती बसल्या बसल्याच टी व्ही दिसते. तर हा आहे, असा आहे माझ्या बेडरूमचा लुक. खूप जास्त काय हायफाय नाही आहे, आम्ही जसं आहोत तसंच राहतो. खूप जास्त मी काही डेकोरेशन करायचा प्रयत्न नाही केलेला, करेल, करायची आयडिया आहे, त्यामुळेच म्हटलं आधी बिफोर आणि आफ्टरचा व्हिडिओ घ्यावा म्हणून मी तो घेतलेला आहे. तर ही आहे माझे बेडरूम. तर बेडरूममधून एंट्री केल्याच्या नंतर हा येतो किचन. किचन झाल्याच्या नंतर हॉल, लेफ्ट साईडला बाथरूम. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझी ड्राय बाल्कनी. तर ही आहे माझी ड्राय बाल्कनी. या ठिकाणी मी माझे कपडे वगैरे जे काही मशीनचे असतात ते मी वाळू घालत असते. ही मशीन आहे माझी, आणि त्याच साईडला मी ठेवत असते माझे भांडे, जेणेकरून ते सुकतात लवकर. तर असं आहे माझं घर. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये. छोटंसं आहे, खूप जास्त असं हे नाही आहे, पण एक ट्राय केलेला आहे मी दाखवण्याचा. आणि कॅमेरा मी पकडलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला दिसत नाही आहे. तर तुम्ही बघू शकताय, हा असं आहे माझं घर. छोटं आहे पण खूप छान आहे. आणि आम्ही तिघंच जण राहतो, त्यामुळे आम्हाला हे खूप जास्त मोकळं मोकळं वाटतं, कारण खूप मोठ्या मोठ्या रूम्स आहेत. तर आता मी तुम्हाला बाहेर जी मोठी गॅलरी आहे त्या ठिकाणी घेऊन जाते. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, ही आहे माझी गॅलरी, खूप मोठी आहे. तिथे आहेत मी थोडेसे कस झाड ठेवलेले आहेत, कारण इथे झाडे येत नाहीत उन्हामुळे. असा व्ह्यू आहे गॅलरीमध्ये, खूप मोठी आहे, मी तुम्हाला दाखवेल एखाद दिवशी. चला तर मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला जर माझं घर आवडलं असेल तर लाईक करा, आणि आपल्या सोनाली कवडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी माझा व्हिडिओची एंड आपल्या देवघरापासूनच करते. सो टिल देन, बाय, टेक केअर, लिव लव अँड लव. थँक्यू फॉर वॉचिंग.